नमस्कार आशाच्या रसोईमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला बटाटा भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे, ते पण एकदम हातगाडीवरती मिळतात तशा पद्धतीचे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे एक मोठा बटाटा बारीक किसून घेतला, कापून घेतलेला ॲक्च्युली, हा बघा एवढा बारीक कापायचा आपल्याला, जास्त जाड पण नाही बारीक पण नाही, आणि तो पाण्यात ठेवला आहे। इथे मी एक वाटीभर बेसन पीठ घेतलं आहे, इथे 3 चमचे तांदळाचं पीठ, हा कांदा लसूण मसाला, हळद 1 छोटा चमचा, आणि चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा लागणार आहे आपल्याला। तर सर्वात पहिलं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बघा, आता जे मसाले वगैरे आपण घेतलेत, हळद मीठ मसाला सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं। आता इथे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे, त्याच्याऐवजी मिरची पावडर पण चालते। आता हे जे पीठ आपण घेतलं आहे तांदळाचं, ते पण टाकून घेऊया। तांदळाचं पीठ ह्या करता, कारण मेन टिप हीच आहे की तांदळाच्या पीठामुळे एकदम ते लोक आपण बाहेरून आणतो ना तसे भजी बनतात क्रिस्पी। आता हा जो बेकिंग सोडा आहे ना, तो अगदी किंचित टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही। हे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं, पाणी टाकायचं आधी। मिक्स करून झालं ना की याच्यामध्ये हळूहळू पाणी सोडायचं म्हणजे, आणि कालवत न्यायचं म्हणजे काय होतं की गुठळ्या होत नाहीत, असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम, पण आपल्याला पाणी ओतून त्याला पातळ बॅटर असं बनवायचं नाही आहे। त्यामुळे मी तुम्हाला दाखवते केवढं घट्ट बॅटर बनवायचं ते, असं बघा असं फेटून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून, म्हणजे गुठळ्या होत नाही। हे बघा एवढं पातळ आपल्याला पीठ करायचं आहे, दिसते ही असं आपण एकसारखं पडलं पाहिजे, एकसारखं असं पडलं पाहिजे, म्हणजे एकदम पण पाण्यासारखं नाही केलं मी। हे एवढं आहे बघा, आता आपलं पीठ तयार झालं आहे। आणि इथे बघा मी पाण्यामध्ये बटाटे ठेवले होते जेणेकरून ते काळे पडू नये, आता मी पाणी काढून घेतले, कारण आपण जर पाण्यात ठेवले तर ह्याच्यात टाकताना पुन्हा ते पातळ होईल बॅटर आपलं। तर आपण ह्याच्यामध्ये असे बुडवायचे, आणि इकडे इथे बघा तेल मी तापत ठेवलेलं कडे, तर तेल तापलेलं आहे, आपण हे असे घ्यायचं असा हातात असं करून असे सोडत न्यायचे एक एक। आणि गॅस स्लो करू शकता तुम्ही, कारण दुसरे पण अजून भजी सोडेपर्यंत पहिले टाकलेले करपतात, म्हणून थोडं स्लो करायचं। आणि मेन तर हे बटाट्यांचा जो आकार आहे ना, तो बघितला तुम्ही, पातळ केला आहे आम्ही, पातळ कापल्यामुळे ना ते एकदम व्यवस्थित पीठ बसतं पण त्याला, आणि शिजतात पण पटकन, नाही तर कच्चे राहतात ते, आणि वरचं आवरण पटकन तळलं जातं। ते बघा मस्त बुडवायचं त्याच्यात, आणि जितके बसतील तेवढे सोडून घ्यायचं, आता एवढे बस झाले आपले, बघा लगेच कसे फुलतात, आपण सोडा टाकलाय ना त्याच्यामुळे ते पीठ मस्त फुलत आहे। आता लगेच आपण ना असं टाकलं ना तर लगेच हलवायचे नाहीत त्यांना, नाहीतर मग ते पीठ बाजूला होईल, म्हणून थोडं होऊ दे, मग ते स्वतःहूनच सेपरेट होतात। आता ना हळूहळू आपण हे पलटी करून घ्यायचे झाऱ्याने, आणि आता गॅस फास्ट केला तरी चालेल, गॅस फास्ट करायचं म्हणजे पटापट पटापट होतं। मग आता आपले भजी मस्त फ्राय झाले, गॅस स्लो करायचा आणि भजी काढून घ्यायचे, आपले तेल असं नितळायचं चांगलं, आणि आता सर्विंग डिशमध्ये बघा मस्त क्रिस्पी झालेत ना। सर्वात मेन आयटम त्यातला असतो तो म्हणजे तांदळाचं पीठ, नाही तर आपण नुसत्या बेसन पिठाचे बनवायला गेलो तर तेवढे क्रिस्पी होत नाहीत। हे बघा कलरसुद्धा असाच एकदम आपण बाहेर खातो तसे बटाट्या भजीचा असतो तसाच आला आहे अगदी। आता आपण बाकीचे सुद्धा असेच मी फ्राय करून घेणार आहे।
तर बघा आपले बटाटा भजी तळून झालेत आणि एका बटाट्यापासून किती भजी होतात ते बघा. मोठा बटाटा घेतला की आणि भरपूर 3-4 माणसं अशी खाऊ शकतात. आणि सेम सेम असे बाहेरून आपण घेतो ना तसेच लागतात आणि आपल्या घरच्या तेलामध्ये आपण तळतो त्यामुळे गिल्ट फ्री खाऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हीसुद्धा असे भजी नक्की ट्राय करून बघा कशी झाली ते मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.